नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या स्पीड न्यूज आपण बघणार आहोत। पिंपरी चिंचवडमधील डांगे चौक इथं एका तरुणीवर भर दिवसा चाकूनं वार करण्यात आलेत। गौरी माळी असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे। हल्ला करणाऱ्या विकास शेटे नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते। मुलीनं लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। महापालिकेच्या महासभेमध्ये सभागृह नेत्यानंच ठिय्या आंदोलन केलं। अनधिकृत मिळकती आणि धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरून महासभेत गोंधळ झाला। जोपर्यंत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत सभागृहाबाहेर जाणार नसल्याची सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भूमिका घेतली, ज्यावरून एकच गोंधळ झाला। नाशिक शहरात पुन्हा घरफोडीची घटना घडली आहे। सिडको ऑफिसच्या मागे एका घरात 3 लाखांची लूट करण्यात आली आहे। निवृत्त दाम्पत्याच्या घरात चोरी झाली आहे। सीसीटीव्हीमध्ये ती कैद झाली आहे। 10 दिवसातली ही गुन्हेगारीची 7वी घटना आहे। मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर आता पोलीस अशी पाटी लावता येणार नाही। पोलिसांना खासगी गाडीवर पोलीस अशी प्लेट लावता येणार नाही। यापुढे अशा प्लेट्स लावलेल्या गाडीवर कारवाई केली जाणार आहे। गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही। येत्या 7 दिवसांमध्ये कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक पोलिसांनी मागवला आहे आणि तो मुख्यालयाला सादर करायचा आहे। न्यायाधीशांना सुद्धा न्यायाधीश असं आपल्या खासगी वाहनावर लिहिता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं परिपत्रक काढून सांगितलं आहे। रुस्तमजी रियालिटी या विकासकाच्या मुंबईतील एका प्रकल्पाला स्थगिती देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये दिलं होतं। मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या स्थगितीबाबत पुढील कारवाई केली नाही आणि त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये केली। आज दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी असणार आहेत। तुकाराम महाराजांची पालखी दुपारी 3 वाजेपर्यंत संगमवाडी ब्रिजजवळ पोहोचेल असा अंदाज आहे। त्यानंतर तिथून कासारवाडी शिवाजीनगर या मार्गानं तुकोबांची पालखी पुण्यातील नानापेठमधल्या निवडुंग्या विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामासाठी पोहोचणार आहे। माऊलींच्या पालखीची थोरल्या पादुका मंदिरात पाहिल्या माऊलींच्या पालखीबाबत जर सांगायचं झालं तर मंदिरामध्ये पहिली आरती होईल आणि त्यानंतर वाकडेवाडीमध्ये दुपारचा विसावा घेऊन माऊलींची पालखी पुण्यातील भवानीपेठ मधल्या विठोबा मंदिरामध्ये आपल्या दुसऱ्या मुक्कामासाठी पोहोचेल। खरं तर वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। लाखो वारकरी मार्गस्थ झालेले आहेत, मात्र प्रवासादरम्यान या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। देहू आळंदीतून निघालेल्या वारकऱ्यांना पिण्याचं पाणी देखील उपलब्ध करून देण्यात आलं नसल्यानं वारकऱ्यांमध्ये संताप आहे। पांडुरंगाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेनं चालत जाणाऱ्या वारकऱ्यांकरता देहू रोड कंटेनमेंट बोर्डाच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या वतीनं पालखी सोहळ्यादरम्यान मोफत रुग्णसेवा केंद्र कार्यरत केलं गेलेलं आहे। मागील अनेक वर्षांपासून रुग्णालयातर्फे वारकऱ्यांना ही सेवा पुरवली जाते। देहू आणि आळंदीवरून निघालेले पालखी सोहळे आज पुण्यात दाखल होत आहेत। पालखी रथाच्या समोर चालणाऱ्या दिंडीतील वारकरी आपण बघू शकतोय, मात्र या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे वाहतूक पोलिसांनी रहदारीच्या रस्त्यावर मोठे बदल केलेले आहेत। नागपूरमध्ये आयकर विभागाने 18 बिल्डर्सवर छापे टाकल्यानं खळबळ उडाली आहे। महालक्ष्मी डेव्हलपर्स, ऑरेंज सिटी हाऊसिंग फायनान्स आणि अतुल युनिक सिटी यांचा कारवाईमध्ये समावेश आहे। कोट्यवधी रुपयांचा हिशोब लागला नसताना ते पैसे वापरण्याप्रकरणी कारवाई केली गेलेली आहे। मात्र हे सगळे 18 बिल्डर्स हे एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांचे आप्तस्वकीय आहेत। गोव्यात प्रथमच 15 दिवस उशीरा आलेल्या पावसानं मुसळधार रूप धारण केलंय। गेल्या आठवड्यामध्ये 70% कमी पावसाची नोंद झाली होती, ती आता भरून निघाली आहे। येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेनं व्यक्त केली आहे। आपत्कालीन कक्ष नागरिकांच्या सोयीकरता असतो। डोंबिवली पालिकेच्या आपत्कालीन कक्षाची मात्र रेस्टरूम झालेली आहे। भर दिवसा कर्मचारी इथं झोपा काढताना बघायला मिळाले। डोंबिवली विभागीय कार्यालयातला हा प्रकार आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आपत्कालीन कक्षातील टीव्ही पाहिले जातात ते सिरियल आणि सिनेमे बघण्याकरता, हेही उघड झालंय। पावसाचा जोर वाढता समुद्र खवळतो, उग्र रूप धारण करतो। यंदाही 30 जून पासून पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण येणार आहे। उधाणाच्या वेळी समुद्राच्या उंच लाटा सागराच्या बघायला मिळतात आणि ते अनुभवण्यासाठी कित्येक जण किनाऱ्यावर गर्दी करतात। पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये काही दिवशी समुद्राला उधाण येणार असून 2.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे या काळात किनारपट्टी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
हार्बर मार्गावरून चालवण्यात येणाऱ्या जुन्या प्रकारातील रेट्रोफिटेड या बनावटीच्या सगळ्या लोकल्स बाद झालेल्या आहेत. आता हार्बर मार्गावर सगळ्या लोकल सिमेंट बनावटीच्या असणार आहेत. पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्यास सिमेंट बनावटीच्या लोकल यातून मार्गक्रमण करू शकतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यात लोकल सेवा विस्कळीत होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार आज ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना प्रदान केला जातोय. 1,00,000 रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शाहू स्मारक भवन इथं संध्याकाळी 6 वाजता शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. तिथे हा पुरस्कार प्रदान होईल. भिवंडी पोलिसांनी एक खास कार्यक्रम घेऊन चोरीला गेलेला 22 लाखांचा मुद्देमाल मालकांना परत केला. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यात 20 दुचाकी, 6 चारचाकी वाहनं, 23 मोबाईल, 8 सोन्याचे दागिने असं साहित्य परत करण्यात आलं. चोरीला गेलेलं साहित्य परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मंकी हिल ते ठाकूरवाडी या दरम्यान काल रात्री रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं रेल्वेच्या दोन्ही लाईनची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र काही वेळातच ही दरड हटवण्यात आली. डाऊन लाईनवरील दगड मोठे असल्यानं रात्री उशिरापर्यंत हे दगड हटवण्याचं काम सुरू होतं. मात्र नंतर दोन्ही लाईन्स या सुरळीत सुरू झाल्या. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या अडमुठे धोरणामुळे शालेय विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत. यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये माजी महापौर यांनी अनोख्या पद्धतीनं शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शनं केली. नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या गळक्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. 2,500 कोटींची ठेवी असणाऱ्या श्रीमंत नवी मुंबई महापालिकेच्या बसमधून प्रवाशांना चक्क छत्रीखाली बसावं लागतंय. गंजलेले आणि फाटलेले पत्रे, ज्यामुळे प्रवाशांचे कपडे तर फाटतातच आहेत मात्र छप्पर गळतंय, त्यामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत. आता पावसाळ्यात प्रवास देखील छत्रीखाली बसून करावा लागणार असल्यानं प्रवासी अधिकच नाराज आहेत. उल्हासनगरमधील महावितरण कार्यालयासमोर मनसेनं उपोषण सुरू केलं. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 भागात नागरिकांना येणारं वीज बिल हे वाढीव आहे. लालचक्की भागातील वीज बिल भरणं केंद्र सुरू करणं या आणि अशा विविध मागण्या उल्हासनगरवासियांच्या आहेत. यासंबंधी तक्रार करणाऱ्या नागरिकांना महावितरणकडून उडवाउडवीची उत्तरं मिळतात आणि म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. अंबरनाथ तालुक्यातील डबलपाडा नेवाळी भागात एका घरात अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गुलाम खानला अटक करण्यात आली. त्यानं अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी साठा केलेले 92,000 अंमली पदार्थ जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कफ सिरपच्या शेकडो बाटल्याही जप्त करण्यात आलेल्या आहेत. भिवंडीत पद्मानगरमध्ये इथल्या दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका रूममध्ये स्लॅबचा प्लास्टर कोसळला. त्यात आईसोबत झोपलेल्या एका 11 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झालाय. आई आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाली. जखमींवर इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. विदर्भातील शाळेचाच पहिला दिवस आहे. विदर्भात उन्हामुळे शाळा उशिरा सुरू होतात. नागपुरातील पंडित पच्छराज व्यास शाळेमध्ये आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पहिल्या दिवशी वर्ग खोल्या आणि शाळेतील परिसर फुगे लावून सजवण्यात आले होते. शिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबाची फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. जगभरातून मुस्लिम धर्मीय ऑगस्ट महिन्यामध्ये हज यात्रेचा प्रारंभ करतात. मक्केत जाणारे यात्रेकरून करता जगभरातून कोटा निश्चित करण्यात येतो. भारत यात्रेकरूंच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक मुस्लिम धर्मीय हज यात्रा करतात. महाराष्ट्र हज कमिटीनं यंदा ही यात्रा सुलभ करण्याकरता विविध उपाय केल्याची माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिली. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये हनी ट्रॅपचा उपयोग करून अपहरण आणि खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणानं श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणामध्ये 9 जणांची टोळी असून यामध्ये 3 महिलाही सहभागी आहेत. या प्रकरणात एका महिलेसह 7 जणांना अटक करण्यात आली. अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी शिर्डी मार्गाच्या कडेला झाडाखाली 5 दिवसांचं पुरुष अर्भक सापडला आहे. सकाळी धर्मा दामले हा होमगार्ड मॉर्निंग वॉक करत असताना त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने तातडीनं बाळाला उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर ते बाळ सुखरूप असल्याचं समजत आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वे स्थानकातील पळसखेड या गावातले शेतकरी सुखदेव अंबादास यांनी आत्महत्या केलेली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी हे ठोकाचा पाऊल उचललं आहे.
37 वर्षाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होते आहे. नागपूर शहरामध्ये 660 इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींचं वीज आणि पाणी खंडित केलं जाणार आहे. मनपाच्या अग्निशमन विभागानं या इमारतींना नोटीस बजावली आहे. धक्कादायक इमारतींमध्ये हॉस्पिटलचाही समावेश आहे. जुन्नरच्या नारायणगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार झालाय. वैद्य वस्ती इथं सखाराम घाडगे यांच्या पाळलेल्या घोड्यावर बिबट्यानं हल्ला केला. आज पहाटे 4 वाजता बिबट्यानं हल्ला करून घोड्याला ठार केलं. खोपोलीच्या मुळगावमधून 2 लहान मुली पाताळगंगा नदीतून वाहून गेल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळची ही घटना आहे. या दोघींना शोधण्यात यश आलं असलं तरी त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. त्या पुण्याहून आपल्या मामाकडे खोपोलीला आल्या होत्या. नदीवर फिरायला गेल्या असताना ही दुर्घटना घडली. पालख्यांचं प्रस्थान झालं असून सगळ्यांना ओढ लागली विठुरायाच्या दर्शनाची. आज पुण्याहून 550 सायकल स्वार पंढरीनगरीमध्ये दाखल झाले. पुणे महापालिकेनं दिलेले बीजगोळे ठिकठिकाणी टाकत नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी या सायकल रॅलीमार्फत ही सेवा केली जाते. सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी आणि प्रोत्साहन देणारं शिक्षण मिळावं अशी अपेक्षा पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांनी व्यक्त केली. आणि भटकर यांच्या संकल्पनेतूनच ग्रामीण भागातल्या पहिल्या ई स्टीम आविष्कार प्रयोगशाळेचं यवतमाळच्या पुसद इथं उद्घाटन करण्यात आलं. ते भटकर सरांच्या हस्ते करण्यात आलं. भुसावळमध्ये पावसाचं संकट दूर होत आहे. तोच मोंढाळातले एक शेतकरी गणेश सुभाष नरवाडे यांच्यावर संकट कोसळलं. त्यांच्या शेतातलं सुमारे 3 लाख किमतीचं ठिबक सिंचनाचे पाईप अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून टाकले, फेकून दिले. शेतकऱ्यानं याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस तपास सध्या सुरू आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमधल्या शाहूंच्या जन्मस्थळावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी आज शाहू महाराज यांना अभिवादन केलं. यंदा शाहू महाराजांचं मूळ छायाचित्र कोल्हापूरकरांना पाहायला मिळालंय. शाहू दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर विविध संदेश देणाऱ्या चित्ररथांची कोल्हापूरमधील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. खासदार संभाजीराजेंनी मोफत शिक्षणाच्या केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन पाटलांनी दिलं.